मित्रांनो लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील पाठाचे नोटिफिकेशन सहज मिळवा. नमस्कार बालदोस्तांनो, मी श्री राम तळपे, उपशिक्षक नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग नाशिक. मित्रांनो, पाणी म्हणजेच जीवन, कारण पाण्याशिवाय आपल्याला आपलं कोणतंही काम करता येणार नाही. आणि म्हणूनच म्हणतात जल हे तो कल हे, कारण पाणी नाही तर काहीच नाही. म्हणून आपल्याकडे जे पाणी उपलब्ध आहे त्याचा वापर आपण काटकसरीने केला पाहिजे, पाणी जपून वापरलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याकडं जे पाणी उपलब्ध आहे त्याची साठवणसुद्धा आपण योग्य प्रकारे केली पाहिजे. तर आज आपण खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकाअंतर्गत जलसाक्षरता, पाणी साठवण कशी करायची याबद्दल माहिती पाहणार आहोत. बालमित्रांनो, पाणी म्हणजे जीवन, कारण पाण्याशिवाय सकाळीपासून झोपेपर्यंत आपण पहा, पाण्याशिवाय आपलं कुठलंही काम होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सजीवसृष्टी, संपूर्ण सजीवसृष्टी, प्राणी आणि वनस्पती हे सुद्धा पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. म्हणून आपण पाण्याचा वापर हा काटकसरीने केला पाहिजे. त्याचबरोबर पाण्याची साठवण करताना ती सुद्धा आपण योग्य पद्धतीने केली पाहिजे. म्हणजे पावसाचं पडणारं पाणी असेल, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये येणारं पिण्याचं पाणी, याची सुद्धा आपण साठवण व्यवस्थित केली पाहिजे. तर योग्य पद्धतीने पाण्याची साठवण कशी करायची, तर पावसाचं पाणी जेव्हा आपल्या घरावरती पडतं आणि घरावर पडलेलं पावसाचं पाणी हे वाया जातं, मग वाया जाणारं पाणी आपण साठवलं तर हो नक्कीच, जर घरावर पडणारं पाणी पाईपद्वारे जर आपण जमिनीमध्ये मुरवलं तर ते पाणी जमिनीमध्ये मुरेल आणि त्याचा उपयोग आपल्याला पुढे होईल. कारण ते मुरलेलं पाणीच आपल्या विहिरींमध्ये पाणी हे येत असतं, याला रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतात. म्हणजे हे पाणी आपण वाचवू शकतो. त्याचबरोबर पावसाचं पडणारं पाणी हे मोठ्या मोठ्या धरणांमध्ये अडून त्या धरणांच्या पाण्याचा उपयोग आपण पिण्यासाठी तसेच शेतीसाठी करत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपण पाहतो आपल्या गावाकडे जेव्हा गावाला नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा असतो तेव्हा हे पाणी जे असतं हे विहिरीमधून एका उंच टाकीमध्ये साठवलं जातं आणि त्या टाकीद्वारे नळांना पाणी हे सोडण्यात येतं. त्याचबरोबर आपल्या घराच्या जवळ जर टाकी असेल किंवा आपल्या घरावर जर टाकी असेल तर ती घरावरसुद्धा उंच ठिकाणी टाकी असते आणि त्याच्या त्या टाकीमधून आपल्या घरातील नळाला पाणी हे येत असतं. म्हणजे या उंचावर बांधलेल्या टाक्या ज्या आहेत, आपल्या घरावर ठेवलेल्या ज्या टाक्या आहेत, यामधून आपल्या घरातील नळांना पाणी येतं. म्हणजे आपल्या पिण्यासाठी पाण्याची ही योग्य साठवण केली जाते. पुढील चित्राचं निरीक्षण करा. तर या चित्रामध्ये, पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे मुलगा हातामध्ये ग्लास घेऊन पिण्याच्या पाण्याच्या भांड्यामध्ये तो बुडवतो आहे आणि वरती पाणी काढून ते पाणी पिऊन तो ग्लास तसाच ठेवणार आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये पहा तो मुलगा काय करत आहे, तर वरगाड्याच्या साह्याने पिण्याचं पाणी घेऊन जेवढं पाहिजे तेवढंच पाणी घेतलेलं आहे, अर्धा ग्लास, आणि तो पाणी पिणार आहे. म्हणजे पहिल्या चित्रामध्ये त्याने ग्लास भरून घेतला, दुसऱ्या चित्रामध्ये त्याने अर्धा ग्लास घेतला, परंतु त्याचा हातसुद्धा त्या पाण्यामध्ये गेला नाही. म्हणजे याच्यामध्ये कोणती कृती योग्य आहे, तर ही दोन नंबरची कृती योग्य आहे. कारण पहिला मुलगा पाण्यामध्ये हातही बुडवतो आणि त्याचबरोबर शिल्लक राहिलेलं ग्लासमधलं पाणी तो फेकून देणार आहे, असं पाणी वाया घालवायचं नाही. म्हणून पहिलं चित्र कसं आहे, चुकीचं आहे, आणि दुसऱ्या चित्रातील कृती ही कशी आहे, बरोबर आहे. म्हणून मित्रांनो, आपण पाणी जपून आणि काटकसरीने वापरलं पाहिजे. जर पाणी जपून आणि काटकसरीने वापरलं तरच सर्वांसाठी पाणी पुरेसं उपलब्ध होईल. पुढील पाठामध्ये आपण अशीच उपयुक्त माहिती पाहूया. आपण पुन्हा भेटणार आहोत, तोपर्यंत धन्यवाद.